बांधवांनी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा केला, तो काही पक्षाचा कार्यक्रम नव्हता। त्याच्यामुळे ते जे काही बोलत होते ते कोणी बांधवांबद्दल कोणी समाजाबद्दल बोलत होते, आणि नक्कीच तो समाज पेटून उठलेला आहे। ज्या पद्धतीने सकाळी 10 वाजता भोंगा वाजतो, आता तो रात्रीसुद्धा वाजायला लागला आहे, आणि ज्या पद्धतीने बेलगाम वक्तव्य सुरू आहेत, सतत प्रत्येकावर दोष देणं सुरू आहे, तर मला वाटतं हे आदित्यजी आणि संजय राऊत हे ज्या पद्धतीने बोलतात आज, त्यांना समजतं की वरळीमध्ये काय चाललं आहे। वरळी तुमचा, तुम्ही म्हणताय की आमचा बालेकिल्ला, या बालेकिल्ल्यामध्ये काय चाललं आहे हे जरा समजून घ्या। आता तुम्ही आज बघितलं की आज आपण वर्षावर उभे आहोत, माननीय मुख्यमंत्री साहेबांचा वाढदिवस, त्यासाठी जमलेली गर्दी तुम्ही बघितलेली आहे। ही गर्दी जमवलेली नाही आहे, तर साहेबांच्या प्रेमाखातर ही सर्वजण इथे त्यांना भेटायला आलेली आहेत। त्याच्यामुळे आज तुम्ही 2-2 आमदारांचा बळी देऊन तुम्ही वरळीमध्ये आमदारकी मिळवलेली आहेत। एवढंच जर तुम्हाला होतं तर तुम्ही जिथे राहत होतात त्या वांद्र्यामध्ये का नाही तुम्ही उभे राहिलात? आज कोळी समाज, ज्या समाजाला तुम्ही कधीही विचारलं नाहीत, आज त्या समाज 2.5 वर्ष वणवण फिरत होतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलेलं नाही आहे। तुमची जी पिल्लावळत आहे ते वरून खालून कोण आहेत ते जे होते ते त्यांनी कधीही साहेबांना भेटायला दिलं नाही, त्याच्यामुळे तो कोळी समाज नाराज होता। आज त्यांचं काम झालेलं आहे, आणि अशा वेळा कोळी समाजावर जर तुम्ही अशा पद्धतीने वक्तव्य करत असाल तर हा कोळी समाज पेटून उठल्याशिवाय राहणार नाही।